आहे वाजून होत आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे ज्याप्रमाणे दांडी यात्रा सुरू झाल्यावर देशवासी त्यासोबत जोडल्या गेले त्याचप्रमाणे लोक अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाशी जोडले गेले आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत कर्तव्यपथवर आयोजित मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत अमृत कलश यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला सध्या संबोधित करत आहे तत्पूर्वी युवकांसाठी सुरु करण्यात आलेल्या मेरा युवा भारत पोर्टलचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारकाचाही ई शिलान्यास करण्यात आला तत्पूर्वी देशाच्या युवकांना विकसित देश बनवण्यासाठी प्रेरित करण्यासाठी देशाच्या गावातून माती एकत्रित करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आज पूर्णत्वास आली असून हा सोहळा येणाऱ्या भविष्यासाठी प्रेरणा ठरेल असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला या याविशानं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आढावा देखील त्यांनी घेतला मराठवाड्यातील निजामकालीन आणि इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळानं स्वीकृत केला या अहवालामध्ये निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे पावणे दोन कोटी नोंदी तपासण्यात आल्या असून तेरा हजार चारशे अठ्ठ्याण्णव जुन्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत या नोंदी तपासण्याचं काम दररोज सुरू असून कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीनं करण्यास देखील आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याला देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीनं केंद्राला विनंती करण्यात येणार आहा नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार दोन हक्टरऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय अमरावती जिल्ह्यातील नांदगावपर्ध इथल्या पीएम मित्रा पार्क उभारण्यासाठी मुद्रांक नोंदणी शुल्कात शंभर टक्के सूट देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे अमरावती इथल्या ऑक्सिजन पार्कमध्ये संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी वन्यप्राणी पक्षी आणि जंगलाचं ज्ञान होण्याच्या दृष्टीनं नुकतीच स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी ऑक्सिजन पार्कमध्ये लावलेल्या वन्यप्राणी पक्ष्यांच्या माहितीच्या फलकाचा अभ्यास केला या स्पर्धा परीक्षेत जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार